तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरात सर्व अपघातात सर्वाधिक मृत्यू हे फक्त हेल्मेट न घातल्याने झाले आहेत। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनानुसार 15 ऑगस्ट पासून विना हेल्मेट कोणालाही पेट्रोल मिळणार नाही, याकरता सर्व दुचाकी धारकांनी हेल्मेट घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी केले आहे। 15 ऑगस्ट पासून मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये नाशिक शहर पोलीस एक नवीन प्रकल्प सुरू करत आहेत आणि हा प्रकल्प जनकल्याणार्थ लोकांच्या हितासाठी सुरू करण्यात येणार आहे। मागच्या 5 वर्षांमध्ये 800 च्या वर मोटार अपघात नाशिक शहरात घडलेले आहे आणि त्यामध्ये 400 च्या वर अपघात दुचाकी वाहनांचे आहे आणि 394 लोक हेल्मेट न घातल्यामुळे त्यांचा जीव या अपघातांमध्ये गेलेला आहे। म्हणजे 394 लोकांचा जीव आपल्याला नुसतं अपघातामध्ये गमवावा लागलेला आहे, त्यातही हेल्मेट न घातल्यामुळे लोकांची जीवहानी झालेली आहे। कोविड किंवा याच्यासारख्या आणखी दुसऱ्या आजारांपेक्षाही महाभयंकर असं जीवहानी आपल्याला प्रत्येक वर्षी लोकांची द्यावी लागत आहे फक्त हेल्मेट न घातल्यामुळे। लोकांचा जीव वाचावा, लोकांची प्राणहानी वाचावी, त्या अनुषंगाने कायद्यामध्येही बरेच तरतुदी केलेल्या आहेत की जेणेकरून लोकांनी हेल्मेट घालावं। मोटार वाहन कायद्यामध्ये हेल्मेट घालण्याची सक्ती आहे, त्यावरही माननीय उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेमध्ये लोकांनी हेल्मेट घालावं असं बंधनकारक केलेलं आहे। 2016 शासनाने नो हेल्मेट नो पेट्रोल असं धोरण जाहीर केलेलं आहे। या सर्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस आयुक्त सरांनी हा नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे। त्यामागे लोकांचे जनकल्याणार्थ लोकांच्या हितासाठी हा सर्वसमावेशक असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय हा प्रकल्प येणाऱ्या 15 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे। जे कोणी दुचाकी स्वार पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जातील, ज्यांच्याकडे हेल्मेट राहणार नाही, ज्यांनी हेल्मेट परिधान केलेलं नसेल त्याला पेट्रोल देण्यात येणार नाही। आजची 13 ऑगस्ट आहे, 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट असे 2 दिवस आपल्याकडे आहे। मित्रांनो, आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक आहे। 2 दिवसांमध्ये आपल्या हेल्मेटचा बंदोबस्त करा आणि जेव्हा केव्हा घराबाहेर पडाल दुचाकी वाहनावर तेव्हा आपलं हेल्मेट परिधान करूनच बाहेर पडा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होणार नाही, तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्या खूप चांगल्या पद्धतीने उरकता येतील, तुम्हाला पेट्रोल मिळेल। जर आपण हेल्मेट परिधान केलं नाही तर आपल्याला पेट्रोल मिळणार नाही। ही जीवनावश्यक वस्तू आहे, ती मिळणं पण आवश्यक आहे, पण त्याउपरही आपला जीव जास्त आवश्यक आहे, त्याकरता हेल्मेट परिधान करा आणि सुरक्षित राहा। जय हिंद। यांचं निधी सुनील पगारे, सातपूर।